2008 साली झी मराठी वाहिनीवर सारेगमप लिटिल चॅम्प्स हा रियालिटी शो सुरू झाला. प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत आणि मुग्धा वैश्यपायन हे पाच स्पर्धक म्हणजेच सारेगमपचे पंचरत्न महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. त्यापैकी प्रथमेश आणि मुग्धा यांनी नुकतीच जाहीरपणे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली, त्यामुळे सध्या सर्वत्र त्यांच्याच नात्याची चर्चा सुरू आहे. मुग्धा ही या शोची सर्वात लहान स्पर्धक असल्यामुळे ती तिच्याहून मोठ्या सर्वांनाच ताई दादा म्हणून हाक मारत. तेव्हा ती प्रथमेशला सुद्धा दादाच म्हणायची. परंतु जेव्हा ते सर्वजण मोठे झाले तेव्हा सर्वांनी एकमेकांना नावाने हाक मारायची असे ठरवले. तर जाणून घेऊया दादा ते अहो पर्यंतच्या त्यांच्या नात्याचा प्रवास. मुग्धा आणि प्रथमेश या दोघांच्या संगीताचे अनेक कार्यक्रम एकत्र होऊ लागले, त्यामुळे त्यांच्यातील मैत्री दिवसेंदिवस आणखीनच वाढू लागली. काही काळात त्यांच्यातील नातं इतकं घट्ट झालं की त्यांना एकमेकांशिवाय करमेना. तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात आले की ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. एक दिवस त्या दोघांच्या एकत्रित कार्यक्रमाची तालीम सुरू होती आणि त्याच दरम्यान प्रथमेशने त्याच्या मनातील मुग्धाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. मुग्धा त्याला होकार देणार हे जरी त्याला आधीच माहित असले तरी तिने होकार देण्यासाठी 3 ते 4 दिवस घेतले. त्यानंतर मागील 3.5 ते 4 वर्षांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते. नुकतंच 5 ते 6 महिन्यापूर्वी त्यांनी त्यांच्या प्रेमाबद्दल घरच्यांना सांगितले आणि खास गोष्ट म्हणजे त्या दोघांनी एकाच वेळी त्यांच्या घरातल्यांना सांगितली आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील लगेच होकारही दिला. आता पुढील 6 महिन्यात ते दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत, त्यामुळे ते दोघे कधी लग्न करतायत याकडे साऱ्यांच्याच नजरा खेळल्या आहेत.